आपल्या सर्वांना या विषयाची कल्पना आहे की एखाद्या साऊथमधल्या दक्षिण भारतातल्या हिंदी चित्रपटाला सुद्धा त्याच्या स्टोरीला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने एक षडयंत्र रचलं गेलं. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी माझ्याविरुद्ध असेल, मान्य देवेंद्रच्या विरुद्ध असेल, बावनकुळेंच्या विरोधात असेल, जयकुमार रावळ यांच्या विरोधामध्ये असेल एक षडयंत्र रचलं होतं. आणि विशेष करून माझ्या विरोधामध्ये तर मोका बरेच टाकायचा, याला ड्रग माफियाच घोषित करायचा, त्याच्या गाडीमध्ये पोलिसांना सांगून ड्रग टाकायचं, अशा पद्धतीने एक रचना, एक षडयंत्र विशेष सरकारी वकील पुण्याचे प्रवीण चव्हाण यांनी रचलेलं होतं. आणि त्यामागचे खरे सूत्रधार म्हणजे त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ज्यांच्या सूचना वारंवार त्यांना होत्या, खडसेंचं नाव त्या क्लिपमध्ये, त्यांच्या सूचना वारंवार त्यांना होत्या. आणि हे सगळं षडयंत्र असून यांना जेलमध्ये टाकायचं, 2 वर्ष मोकामध्ये टाकायचं असं सगळं कारस्थान, कटकारस्थान या चव्हाणांनी या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये कोणीतरी त्यांच्या ऑफिसमध्ये कॅमेरा लावून ते रेकॉर्डिंग केलं आणि जवळपास 124 तास हे सगळं लाईव्ह रेकॉर्डिंग चाललं. आणि त्यातून यांनी कसं या सगळ्यांना फसवायचं, माझ्या विरोधामध्ये जी केस टाकलेली 3 वर्ष 12 दिवस पूर्वीची केस, मी कोणाला तरी धमकी दिली, माझ्या पियेनी चाकू मारला, अशा पद्धतीने खोटी केस 500 किलोमीटर लांब मुक्ताईनगर तालुक्यामध्ये नोंदवली गेली, तिथून 0 नंबर तिथे पुण्याला आणली गेली. SP नाही म्हणत असताना त्यांना बदलीची धमकी दाखवण्यात आली, कारवाईची धमकी दाखवण्यात आली आणि अशा पद्धतीने माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यातून मोकासुद्धा लावण्यात आला. परंतु मान्य उच्च न्यायालयामध्ये मी गेलो, त्याला स्थगिती घेतली आणि नंतर मग यांचं या वकील महाशयांचं सगळं रेकॉर्डिंग झालं आणि रेकॉर्डिंगमध्ये हे सगळं सत्य पुढे आलं की कशा पद्धतीने गिरीश महाजन संपवायचं. गिरीश महाजन संपले म्हणजे देवेंद्र फडणवीस संपतात, देवेंद्र फडणवीस संपले म्हणजे मग पुन्हा भाजपच संपते असं कटकारस्थान या चव्हाणांनी त्या ठिकाणी केलं. आणि हे माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडवून ती पेनड्राईव्ह त्या ठिकाणी देऊन आपल्या सगळ्या माध्यमांना देऊन हे उघडकीस आणलं. आणि म्हणून त्या विरोधामध्ये आम्ही सांगितलं होतं की या प्रवीण चव्हाणांना सगळ्या केसेसमधून बाजूला करा, या प्रकरणाची चौकशी CBIकडे द्या, कारण यामध्ये राज्यातले सगळे अधिकारी, मंत्री, पदाधिकारी हे सगळ्या कटकारात सामील होते आणि त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नव्हतं. आणि म्हणून आम्ही सांगितलं की याची चौकशी CBIकडे द्या. परंतु त्यावेळेला सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्यांच्या नेत्यांचं षडयंत्र होतं, अजूनही मोठ्या नेत्यांचं नाव त्यामध्ये घेतलं गेलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आमची मागणी अमान्य केली आणि विधानसभेमध्ये फक्त CID चौकशी करा म्हणून आदेश दिले गेलेत. आणि त्याविरोधामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो, दरम्यानच्या काळामध्ये आमचं सरकार याच्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आता ती चौकशी आहे ती आम्ही आता CBIकडे दिलेली आहे. आता निरपेक्षपणे त्या ठिकाणी ही चौकशी होईल आणि मग दूध का दूध पाणी का पाणी, कोण या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत, कशा पद्धतीने त्याने सांगितलं, मी कसा FIR लिहिला, पोलिसांना काहीच अक्कल नाही, पोलिसांनी रेड कुठे करायची, काय काय त्याच्यामध्ये खोटे पाकिटं घालायचे, जेवायचं कोणाकडे, हॉटेलचं बिल कोणता नेता भरेल, या सगळ्यांचा उल्लेख, चाकू कुठे ठेवायचा, चाकूला कसं कोंबड्याचं रक्त लावा, बकऱ्याचं रक्त लावा, 3 वर्ष झालेले आहेत काही करणार नाही, चाकू यांच्या घरामध्ये ठेवून द्या रेडच्या वेळेला, हे सगळं त्याच्यामध्ये इत्यंभूत तकली, जसं तसं आपण सिनेमा बघतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता CBIकडे ही सोबी चौकशी गेल्यामुळे आता आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि यामध्ये इतकं घाणेरडं काम, इतकं गुणास्पद काम ज्यांनी केलेलं आहे त्या सगळ्यांचे चेहरे या ठिकाणी समोर येतील. आता CBIकडे प्रकरण गेलं चौकशीसाठी आणि म्हणून मला वाटतं की आता आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, खऱ्या अर्थाने. आणि या क्लिपमध्ये मग ज्यांची ज्यांची नावं आहेत, ज्यांच्यांचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, ज्यांना त्यांनी फोन लावलेले आहेत, त्या फोनचे सुद्धा सगळं रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आलेलं आहेत, कारण त्यांनी त्या स्पीकरवर तो फोन लावलेला होता स्वतः टेबलवर ठेवून, त्यामुळे समोरचे काय बोलतायत हे त्यामध्ये आलेलं आहेत, हे वकील महाशय काय म्हणतायत, माझ्यावर कंप्लेंट करणारे जे होते ते सुद्धा त्यात काय म्हणतायत, ते सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून सरकारी वकील त्यांना दमतो नाही, तुम्हाला चाकू ठेवून द्यायला काय झालं होतं, त्या चाकूला रक्त लावायला काय झालं होतं, गिरीश महाजनच्या गाडीमध्ये ड्रग टाकून द्या, त्यांना ड्रग माफिया पण घोषित करू, त्यांना 2 वर्ष मोका टाकल्यावर चौकशी होत राहील, नंतर काय व्हायचं ते होईल, पण 2 वर्ष तरी त्याला आत टाकता येईल आपल्याला,
आणि म्हणजे मग भाजप आपल्याला संपवता येईल अशा पद्धतीने कटकारस्थान या ठिकाणी रचलं गेलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि पण मला वाटतं की आता सगळी चौकशी सीबीआयकडे गेलेली आहे. आता अतिशय निपक्षपातीपणामुळे ती चौकशी होईल आणि सर्व सत्य हे आता जनतेच्या समोर येईल. आणि यात जे जे दोषी असतील ज्यांचा नामोल्लेख झालेला आहे ते सगळं ट्रॅली केलं जाईल, त्याचे फोन नंबर तपासले जातील, सगळं होईल याच्यामध्ये. त्याचं फॉरेन्सिक लॅबला जाऊन त्याचा आवाज तपासला जाईल आणि मग सगळं सत्यता पुढे आल्यावर त्यात अधिकारी असतील का पदाधिकारी असतील मला वाटतं त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी राहील. त्या विषयावर नको बोलायचं, आम्हाला अधिकार नाही त्या विषयावर बोलायचं. विशेष सरकारी वकील आहे प्रवीण चव्हाण, इन्होंने मेरे खिलाफ, मान्य देवेंद्रजी के खिलाफ, मान्य रावळ साहब है हमारे जयकुमार जी रावळ हमारे विधायक उनके खिलाफ 3-4-5 लोगों के खिलाफ एक षड्यंत्र रखा था. और उन्होंने उसके अंदर के हम लोग कैसे ड्रग माफिया है, हम लोग कैसे गुंडागर्दी कर रहे हैं, मतलब 3 साल 12 दिन पहले की कंप्लेंट, मतलब 3 साल 12 दिन बाद में उन्होंने पूना में घटना घटी ऐसे उन्होंने कहा. और उसका कंप्लेंट मुक्ताई नगर में तो खड़से साहब हमारे गहरे दोस्त हैं उनके मतदार संघ में और रजिस्टर को केस वहाँ पर उन्होंने किया. और एसपी तब मना कर रहे थे, वहाँ के पीआई नहीं बोल रहे थे, लेकिन उनको बहुत मतलब तत्कालीन जब हमारे अनिल देशमुख जी जब गृहमंत्री थे उन्होंने उनसे बात की, उन्होंने ज़बरदस्ती उनसे कंप्लेंट लेने लगाई और 0 नंबर से उसको पुनः मिलाया गया 3 साल 12 दिन बाद में. और मेरे बारे में कहा गया कि इन्होंने मोबाइल पर हमको धमकी दी करके. और ये होने के बाद मौका की कार्रवाई हमारे ऊपर एक केस के लिए हमारे ऊपर मौका की कार्रवाई की गई. हाई कोर्ट में मुझे जाना पड़ा, वहाँ से हमें रिलीफ भी मिला. लेकिन एक षड्यंत्र कि भाई गिरीश महाजन को ख़त्म करो, ये खत्म हो गए तो देवेंद्र फडणवीस खत्म होते हैं, फिर बीजेपी खत्म होती है, फिर कोई प्रॉब्लम नहीं. इसके अंदर सभी जो नेता है बड़े उनका भी रिकॉर्डिंग है, जो बड़े पुलिस अधिकारी है मतलब DCP है, SP है, CP तक सबका नाम लिया गया है, सबका आवाज़ भी रिकॉर्ड है. और ये पूरा पेन ड्राइव के माध्यम से पूरा रिकॉर्डिंग किसी ने किया और वो विधानसभा के सामने माननीय देवेंद्र जी ने वहाँ पर रखा था, आपने सभी ने वो देखा है. तो हमारी ये मांग थी कि उसकी जांच CBI की तरफ से, लेकिन तत्कालीन सरकार ने हमारी बात नहीं मानी. CID तरफ ये सब इंक्वायरी के लिए प्रकरण दिया गया, लेकिन CID से हमें मतलब कि वो CID वाले भी इनमें इन्वॉल्व थे तो हमें इनसे कोई अपेक्षा नहीं थी कि हमें कोई इनसे राहत मिलेगी, इंक्वायरी अच्छी पूरी तरह से होगी. तो इसीलिए हमारी ये मांग थी कि CBI तरफ ये पूरी जांच दी जाए. लेकिन अभी सरकार भी बदल गई है, कोर्ट में हम कहते हैं, हाई कोर्ट में कहते हैं, उन्होंने भी कहा है कि भाई ये जांच CBI तरफ दी जाए. अब मुझे लगता है कि सही मायने में इसकी जांच होगी और जो दूध का दूध पानी का पानी है वो सामने आ जाएगा. इसमें कौन नेता है, कौन पुलिस अधिकारी है, सभी सामने, सबका रिकॉर्डिंग इसमें है कि किस तरह से फंसाना जाना चाहिए, गिरीश महाजन की गाड़ी में ड्रग कैसे डाला जाए, उनके ऊपर झूठा कंप्लेंट कैसे किया जाए, हमने कैसा बराबर FIR लिखा है, उसकी एक एक डेट हमने ढूंढ के निकाली, तब हमने मेहनत से इसके ऊपर FIR किया है. ये प्रवीण चव्हाण का सारा रिकॉर्डिंग, कुछ पुलिस अफसर है बड़े उनका भी रिकॉर्डिंग और कुछ राजनेता है बड़े मिनिस्टर हैं उनका भी रिकॉर्डिंग उसमें है. तो मुझे लगता है CBI तरफ केस जाने से जांच जाने के बाद हमें इसमें जरूर न्याय मिलेगा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.